सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये संचारबंदी लागू आहे. या पार्श्वभूमीवर मेळघाटातील आदिवासी बांधवांना आधार फाउंडेशनतर्फे किराणा व जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले. या संकट काळात हे मदत कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी विदर्भ न्यूज समोर केले आहे. आधार फाउंडेशनतर्फे मेळघाटातील 300 आदिवासी कुटुंबांना किराणा व इतर जीवनावश्यक साहित्यांचे वाटप केले. भागातील आदिवासी लोक सगळ्या गोष्टीपासून वंचित आहेत. शासनातर्फे तिथं धान्याची मदत खूप आहे. तेथील काही लोकांनी आम्हाला आधार फाउंडेशनकडे विनंती केली की आपल्याला किराणा देता येईल काय, तर आम्ही एक आवाहन केलं आधार फाउंडेशनतर्फे. त्या आवाहनावर लोकांनी 2.5 लाखाची मदत किराणा स्वरूपात आणि काही नगदी स्वरूपात आम्हाला केली. आधार फाउंडेशनचे सर्व आमचे कार्यकारिणीचे सदस्य आणि इतर सर्व मित्र कार्य आणि सदस्य यांनी सगळ्यांनी मिळून 4-5 दिवस मेहनत करून अतिशय शिस्तबद्ध जीवनात लागणाऱ्या ज्या आपल्या स्वयंपाक लागणाऱ्या जीवनावश्यक जेवढा किराणा आहे अशा 18 प्रकारच्या वस्तू याच्यामध्ये आहे. तेल, साखर, हळद, तिखट, साबणी, बिस्किटचे पुडे, बरबटीची डाळ, तुरीची डाळ, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे जीवनावश्यक किराणा जो लागतो तो संपूर्ण किराणा 18 प्रकारच्या वस्तू या आधार फाउंडेशनच्या किटमध्ये आम्ही ठेवलेल्या आहेत. आदिवासी भागात रोजगार बंद असल्यामुळे त्यांची उपासमारीची वेळ आलेली आहे. म्हणून आधार फाउंडेशनचं सगळ्या टीमचं आणि देणगीदारांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ताई आमच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आल्यात, आमचा उत्साह वाढवला. कारण कसं असतं की कोणी कौतुक केलं की एक प्रोत्साहन म्हणून ते कौतुक काम करत असते. मी ताईंचं या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आधार फाउंडेशनच्या आणि मित्रमंडळीच्या सगळ्यांच्या मेहनतीला सलाम करतो. त्यानुसार जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या वाहनासमोर पालकमंत्र्यांच्या हस्ते नारळ फोडून मदत कार्याचा श्रीगणेशा केला आहे. यावेळी आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप बाजड आणि सर्व आधार फाउंडेशनचे प्रमुख मंडळी उपस्थित होते. या ठिकाणी आल्यानंतर खूप आनंद झाला. आधार फाउंडेशनच्या तर्फे आज पुन्हा एकदा मेळघाटला वेगळ्या प्रकारचं एक मदत होते आहे. जवळपास 300 लोकांसाठी या ठिकाणी अन्नधान्य आणि रोजच्या लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्याचं इथे जमा केलेलं आहे आणि आता आज तो ट्रक मेळघाटमध्ये जातो आहे. खरोखर चांगलं काम आधार फाउंडेशनच्या मार्फत गेल्या 4 वर्षांपासून आपल्या या विदर्भामध्ये होतं आहे. त्यांचं खूप खूप मनापासून या ठिकाणी अभिनंदन करते. असंच कार्यरत राहावे आणि जनसामान्यांच्या सर्वांच्या कामी यावे अशी शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद. विदर्भ न्यूजकरिता राहुल टेकाडे यांचा हा वृत्तांत.